मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम दिल्यानं व सराटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करत आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सुभेदारी विश्रामगृहात आरक्षण संदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सुनावणीच्या वेळी सराट्यांच्या तोंडाला काळं फासल्याचा प्रकार आज घडला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तिथे आलेल्या मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळं फासलं. आज सकाळी 11:30 सुमारास घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम जी गायकवाड हे औरंगाबाद मध्ये आहेत. सुभेदारी विश्रामगृह येथे ते याविषयी समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांशी भेटून त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते. सराटेंच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्वेक्षणाच्या कामास मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. सकाळी 11:30 सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आयोगाला निवेदन देण्यासाठी जमले होते. यावेळी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे हे तिथे दाखल झाले. सराटे हे मराठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असून ते मराठा समाजाचे संरक्षण करण्यासाठी नियुक्त एजन्सीचे काम करत असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सुभेदारीवर गाठून त्यांच्या तोंडाला काळं फासलं. यावेळी सराटेंविरोधात घोषणाही देण्यात आल्या. यावेळी रवींद्र काळे, अप्पासाहेब कुढेकर, रमेश केरे, रमेश गायकवाड, अभिजित देशमुख, विनोद पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड आदींची उपस्थिती होती. पहिला मोर्चापासून हा निवेदन दिल्यापासून यांनी स्वतःच्या नावावर टाकून निवेदन तिथे दिले, म्हणजे खरे कार्यकर्ते वंचित राहिलेत. त्यानंतर दुसरा विषय होता की आरक्षणाचा जो मागासवर्गीय आयोग आज संभाजीनगर इथे आला, मराठवाड्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुनावणीमध्ये जातोय, हा बाळासाहेब सराटे सदस्य नसताना जो निवेदन स्वीकारतोय. त्यानंतर आम्ही नंतर माहिती घेतली तर शिवाजी प्रबोधनी नावाच्या संस्थेला हे सारे दिलेले निवेदन त्या संस्थेकडे जाणार आहेत. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी बलिदान दिलंय, असंख्य शेतकरी आत्महत्या करतात या आरक्षण नसल्यामुळे. त्यामुळे हे दिलेले निवेदन उद्या हा आरएसएसचा बाळासाहेब सराटे, आम्हाला तर वाटतं याला सरकारने त्याच्यासाठी ज्या प्रबोधिनीला काम दिलंय हे दिलेले निवेदन सारे गाळ करतील, दिलेले पुरावे मराठा आरक्षणाचे गाळ करतील अशी आम्हाला भीती आहे. त्यामुळे या बाळासाहेब सराट्याला आम्ही आज इथे हाकलून दिलं. हे काळं बाळासाहेब सराट्याला नसून या मंत्रिमंडळातल्या सर्व जे जे आरक्षणाच्या बाजूने मंत्री असतील, म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये लुडबुड करतात ह्या मुख्यमंत्र्यांना असतील, यांना हे आम्ही बाळासाहेब सराट्याच्या नावाने यांना काळं फासलेलं आहे. आमचा विरोध चंद्रकांतदादा पाटलांना नक्कीच आहे, कारण गेल्या कित्येक दिवसापासून चंद्रकांतदादा पाटलांनी जे 20-22 जण जे सोबत घेऊन मंगळवारी मिटिंग करतात ते काही समाजाचे मालक नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये चंद्रकांतदादा पाटलालाच आणि त्यांच्यासोबतले जे मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्रात कोणालाही आम्ही मार फिरून देणार नाही.